हवेत झेपावत कॅच घेतल्यावर जडेजाने केलेल्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? मैदानाबाहेरची ती व्यक्ती कोण? भारत आणि बांगलादेशमध्ये पुण्यात झालेल्या वर्ल्ड कप 2023 सामन्यामध्ये भारताने दमदार पुनरागमन केलं आहे. बांगलादेशच्या सलामीवीरांना उत्तम फलंदाजी करत संयमी सुरुवात करून दिल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याप्रमाणे टिचून गोलंदाजी करत दमदार कमबॅक केला आहे. भारतीय गोलंदाजाच्या या कामगिरीला भारतीय क्षेत्ररक्षकांची चांगली साथ लाभली. शुभमन गिलने 2 उत्तम कॅच पकडल्या, मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सर जडेजा नावाने लोकप्रिय असलेल्या रवींद्र जडेजाने पकडलेल्या एका कॅचने. घेतला भन्नाट कॅच. झालं असं की सामन्यातील 43 ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. बांगलादेशचा विकेट कीपर बॅट्समन मुस्फिकुर रहीम हा चांगला सेट झाला होता. 45 बॉलमध्ये 38 धावा करून मुस्फिकुर रहीम बुमराच्या ओव्हरमधील तिसरा चेंडू खेळत होता. बुमराने ऑफ स्टंप बाहेर टाकलेला चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न रहीमने केला, मात्र पॉइंटला उभा असलेल्या जडेजाने चेंडू आपल्या दिशेने येताना पाहून स्वतःच्या उजवीकडे झेपावत हवेत असताना चेंडू अचूक टिपला. जडेजाने तब्बल 1.5 ते 2 फुटांपर्यंत डाइव मारत हा चेंडू पकडला. जडेजाचं सेलिब्रेशन चर्चेत. विशेष म्हणजे जडेजाने हा भन्नाट झेल घेतल्यानंतर तो जागेवर उभा राहिला आणि गळ्यात माळ घातल्याप्रमाणे हातवारे करू लागला. खरं तर जडेजा भारतीय संघ ज्या ठिकाणी बसला होता तिकडे पॅव्हेलियन कडे पाहत सर्वोत्तम फिल्डिंग साठी दर सामन्यानंतर दिलं जाणारं मेडल या कॅच साठी आपल्यालाच मिळणार असा दावा फिल्डिंग कोच कडे पाहून करत होता. जडेजाचे हे हातवारे पाहून मैदानाबाहेर बसलेले प्रशिक्षक आणि इतर खेळाडूही हसू लागले. भारताचे फिल्डिंग कोच रवी कृष्णन श्रीधर यांनी मैदानाबाहेरच हातात असलेल्या बाटलांनी टाळ्या वाजवत जडेजाचं कौतुक करत स्मितहास्य केलं. या संदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेत. भारत वर्ल्ड कप जिंकणार, 3 वेळा चॅम्पियन कर्णधाराने केली भविष्यवाणी. जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय 2K क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.